सांगलीमध्ये पूरग्रस्त नागरिकांना पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने घरगुती साहित्याचे आणि दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वाहनाच्या माध्यमातून मदत कार्य सुरू करण्यात आले. त्याचबरोबर आज बाजारातील भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आले. तरी पूरग्रस्त नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले. तसेच यावेळी भागातील नागरिकांनी मदत कार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी पृथ्वीराज बाबा पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल सकाळपासूनच सोरणशी प्लॉटमध्ये आणि इथल्या आरवारे प्लॉटमध्ये पाणी आलं. आम्हाला माहिती मिळतात आम्ही काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी तातडीनं आम्ही धावून आलो. आणि पहिल्यांदाच, कारण या ठिकाणी गरीब लोक राहतात आणि गरीब लोकांना त्यांचे सामान तात्काळ हलवण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी त्यांना टेम्पो केले. आज आणखी ह्या पटोलन प्लॉटमध्ये देखील आरवडे प्लॉटमध्ये इथलंही कारण पूर्णतया आता इथल्या वस्तीतनं लोकांचे स्थलांतर करावं लागणार आहे. कारण कोयनेतून आता 11,000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू झालेला, उद्या सकाळपासून आणखी 10,000 म्हणजे 20,000 क्युसेक्सनं विसर्ग असल्यामुळं या ठिकाणी सांगलीमध्ये आता 35 ते 37 फूट एवढी पातळी जाण्याचा संभव असल्यामुळं नागरिकांनी आता नदीकाठच्या लोकांनी लवकरच आता स्थलांतरित झालं पाहिजे. आमची हेल्पलाईन आहेच, त्या ठिकाणी आपण संपर्क साधा, आम्ही आपल्या मदतीला धावून येऊ. आज आम्ही त्या ठिकाणी जिथं जिथं लहान भाजी विक्रेते आहेत, फळं विक्रेते आहेत, त्यांना पावसामध्ये स्वतःचा व्यवसाय करणं थोडं विक्रीचं जात होतं, त्यामुळं आम्ही आज त्या ठिकाणी छत्र्या देखील या सर्व यांना तिथं दिल्या. आणि जेणेकरून आम्हाला जिथं जिथं काही आवश्यक वाटतं त्या ठिकाणी मदतीचं कार्य सुरू आहे. लवकरच निवाराची, भोजनाची सर्व मोफत व्यवस्था आम्ही करत आहोत. वैद्यकीय सेवाही आम्ही त्या ठिकाणी सर्व उपलब्ध करतो. विद्वाना जमादार राहणार पटोलन कॉलनी शिवशंभू चौक. पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्याकडून आम्हाला भरपूर मदत भेटली आहे. कालपासून त्यांनी आमच्याबरोबर राहतात. त्यांनी सगळं आमचं साहित्य सगळं शिफ्ट करायला वगैरे आणि अजून फक्त त्यांनी आहेतच आमच्याबरोबर इथे. काय म्हणजे चांगले आहेत त्यांनी, सगळं आम्हाला मदत वगैरे करायला लागल्या. त्यांनी सगळं आम्हाला गाड्या वगैरे आम्हाला शाळेत जाऊन सोडा लागल्या, आणा लागल्यात वगैरे हे ते आमच्या पोरांची मदत सगळं सोय केली राहायची खायची त्यांनी सगळं. मला सगळं खूप मदत झाली त्यांची. आभार आहे.